कामगार पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका आज रात्री चक्क न्याय मंदिरालाच बसला. गेल्या कित्येक महिन्यापासून संग्रामपूर परिसरात चोरट्यांनी मंदिरे टार्गेट केली असताना आज रात्री त्यांनी चक्क न्याय मंदिरच फोडले. दिनांक 19 रात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी न्यायालयाचे कुलूप तोडून इमारतीत प्रवेश केला असता शेजारील काही नागरिक जागे झाले. त्यांनी तामगाव पोलिसांना फोन करून माहिती दिली असता पोलिसांनी गाडी पाठवतो असे उत्तर मिळाले. जवळपास अर्धा तास चोरटे न्यायालय इमारतीत होते, पण पोलीस न आल्याने परत अर्धा तासाने नागरिकांनी पोलिसांना फोन केला असता परत तेच उत्तर मिळाले. एका तासानंतरही पोलीस न आल्याने शेजारील नागरिकांनी माननीय न्यायाधीश साहेबांना फोन करून माहिती सांगितली. तोपर्यंत चोरट्यांनी आपला हल्ला शेजारील पंचायत समिती निवासी संकुलाकडे वळविला आणि तेथील 2 घरात चोरी करून जवळपास 2 ते 3 लाखाचा ऐवज चोरून तेथून त्यांनी पळ काढला. तोपर्यंत माननीय न्यायाधीश साहेब न्यायालयाजवळ पोहोचले. त्यांनी पोलिसांना फोन केला आणि 5 मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. जवळपास 1 तास न्यायालय परिसरात चोर असताना पोलिसांनी धाव घेतली असती तर कदाचित इतर ठिकाणी चोरी झाली नसती. तामगाव पोलिसांच्या निष्क्रियतेने या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही राजकीय नेत्यांच्या अट्टहासाने तामगाव पोलीस स्टेशनला निष्क्रिय अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. राहणार पंचायत समिती क्वार्टर संग्रामपूर. माझे वडील आजारी होते. मी भगत किडनी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं. त्यामुळे 2-3 दिवसापासून घराच्या बाहेर होतो. माझ्या घरी चोरी झालेली आहे. काल रात्री 1:30-2 वाजता मला शेजारच्या ड्रायव्हरचा कॉल आला. त्यांनी सांगितले घरी चोरी झाली. मी सकाळी घरी येऊन बघितलं तर त्यामध्ये काही सोन्याचा माल आणि रोकड अशी चोरी गेलेली आहे. अंदाजे 1 लाखापर्यंत तो माल होता. नगदी स्वरूपात किती गेले? नगदी स्वरूपामध्ये माझे 23,000 रोकड गेलेली आहे आणि काही दागिने सोन्याचे दागिने वगैरे गेलेले. काही साहेब तामगाव पोलीस स्टेशन पुढचा